नंतर आपण शेंगदाणा चटणीचा दुसरा प्रकार बघणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य 1/2 किलो शेंगदाणे भाजून घेतले आहे. अगोदर शेंगदाणे सालासहित भाजले आहेत आणि त्यानंतर शेंगदाण्याचे सर्व साल काढून घेतले आहे. साल काढल्यानंतर पण पुन्हा एकदा हे शेंगदाणे कढईत भाजले आहेत. छान खरपूस भाजून घ्यायचे, साधारण मुठभर लसूण किंवा जास्त पण लसूण तुम्ही घेऊ शकता. चवीप्रमाणे सैंधव मीठ, जिरं, धने साधारण 4 चमचे एवढ्या शेंगदाण्यांना 4 चमचे धने घेतले आहे आणि आपल्या चवीनुसार लाल तिखट. शेंगदाण्यात व्हिटॅमिन ई, फोलेट, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. त्याचप्रमाणे प्रोटीन्स पण भरपूर मिळतात आपल्याला शेंगदाण्यामधून. आणि लसूण आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलाच असतो, तो जास्त प्रमाणात खाल्ला तरी आपल्या आरोग्यासाठी चांगलाच असतो. धने पाचक आणि थंड असतात. धने व जिरे दोन्ही पाचक व आपल्याला आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले असतात. हे सर्व साहित्य मिक्सरवर काढून घ्यायचं. शेंगदाणे, जिरं, लसूण, लाल तिखट, मीठ हे सर्व साहित्य आपण मिक्सरवर थोडंसं जाडसर फिरवून घ्यायचं. शेंगदाण्याची चटणी तयार आहे. यात आपण हिरवी मिरची वापरली नाही त्यामुळे ही चटणी टिकाऊ होते आणि तेलात पण परतून घ्यायची गरज नाही. ही चटणी साधारण महिनाभर टिकते आणि ही चटणीची रेसिपी माझ्या आईचीच आहे. तर आपण नक्की करून बघा शेंगदाणा चटणी. आणि आपल्याला जर ही रेसिपी आवडली तर आमचा भक्तियोगांजली हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.